तर आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंच्या आरोपांना उत्तर दिलं. निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी मतदानात दिरंगाई करत होते असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. मात्र या संदर्भात पुरावा द्यावा, डोळ्यासमोर हार दिसतीये त्यामुळेच अशा प्रकारे बोललं जात आहे असा चिमटा आशिष शेलारांनी काढला. निवडणूक आयोगाचे जे तथाकथित प्रतिनिधी मतदान केंद्रात बसलेत त्यांच्याकडनं खूप दिरंगाई केली जाते. विशिष्ट वस्त्या तिथे नावं दोनदा तीनदा चारदा तपासली जात आहेत. मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर, मी मुद्दा म्हणून सांगतो की घरगड्यासारखा करतोय, पक्षपातीपणा करतो आहे. दप्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई ही मतं नोंदवताना केली जाते. याचा पुरावा उद्धवजींनी द्यावा. लावली जीभ आणि बोलले असा उद्धवजी. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. प्रकार करू नये. उद्धवजींकडे एकही पुरावा यातला नाही, असेल तर तुझा द्यावा. आणि मतदान आता आकडे समोर येत आहेत, मतदान कमी झालं मुस्लिम बूथमध्ये मग उद्धवजींना एवढा त्रास काय झाला? कोणाचंही मतदान कमी झालं तर ते चुकीचं आहे, पण अन्य ठिकाणी ज्या पद्धतीच्या रांगा लागल्या होत्या मराठी आणि हिंदू बहुल भागात त्याबद्दल उद्धवजी फरक काढताना दिसले नाहीत. आणि म्हणून स्वतःची हार डोळ्यासमोर दिसताना उद्धवजी बोलत आहेत.